ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आजपासून राळेगण सिद्धीत मौन व्रत धारण करणार आहेत. या आंदोलनासंदर्भात अण्णांनी 10 डिसेंबर रोजी पंतप्रधानांना तर 13 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींना पत्र पाठवलं होतं. या निवेदनात महिलांच्या सुरक्षेबाबत मुद्दे आहेत. तसंच 2012 पासून संसदेत न्यायिक उत्तरदायित्व विधेयक प्रलंबित आहे. तो कायदा झाल्यास न्यायालयातील प्रलंबित प्रकरणं तातडीने सुटण्यास मदत होईल असं अण्णांनी या निवेदनात नमूद केलंय. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करावी यासह आणखीन काही मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात पुन्हा रणशिंग फुकलंय. सर्वोच्च न्यायालयाने पोलीस दलात सुधारणा करण्यासंदर्भात केलेल्या सूचनांवर तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारने न्यायाधीशांची रिक्त पदे तात्काळ भरणं गरजेचं आहे असं देखील अण्णांचं म्हणणं आहे.